काल कांचनवाडी येथील ग्रँड कल्याण सोसायटीमध्ये एका डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले डॉक्टर प्रियंका यांचे पती डॉक्टर प्रमोद हे घाटी रुग्णालयात एम डी या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी प्रियंका आणि औरंगाबाद तालुक्यातील प्रमोद यांचा दोन हजार सोळा मध्ये विवाह झाला होता प्रियंका बीएचएमएस तर डॉक्टर प्रमोद हे एमबीबीएस होते त्यांना अडीच वर्षाचा सोहम नावाचा मुलगा आहे ग्रँड कल्याण सोसायटीतील फ्लॅटमध्ये हे कुटुंब राहत होते गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर प्रियंका ह्या फारसे कुणासोबत बोलत नव्हत्या पतीलाही त्या तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली पत्नी मिळाली असती आणि भेटू शकते असे म्हणत असत ती मजाक करत असावी असे समजून डॉक्टर प्रमोद यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले प्रमोद यांना घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणे आणि एमडीचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर जागावे लागत त्यामुळे त्यामुळे ते बऱ्याचदा सकाळी उशिरा झोपेतून उठत नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून प्रमोद झोपले मंगळवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे प्रियंका झोपेतून उठल्या तेव्हा त्यांच्या सोबत सोहमही उठला तो हॉलमध्ये खेळायला गेला यावेळी त्यांनी पतीला आवाज देत उठवले आणि आज मी जाणार आहे असे सांगितले अर्धवट झोपेतील पतीला वाटले ती माहेरी जाण्याविषयी बोलत आहे असे समजून ते पुन्हा झोपे गेले त्यानंतर प्रियंका यांनी शेजारच्या खोलीत जाऊन पंख्याला दोरीने गळफास घेतला पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे उपनिरीक्षक अनिता फसाटे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तेव्हा तेथे सुसाईड नोट आढळून आली या नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहून त्याखाली स्वाक्षरी केली आहे ही नोट पोलिसांनी जप्त करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला याविषयी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे